आपण महत्त्वाचं परिपत्रक पाहतो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. महाराष्ट्र राज्य माध्यमिकचे माध्यमिक मंडळ पुणे 17/11/2021 महत्त्वाचं परिपत्रक आहे. विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिकचे माध्यमिक शिक्षण मंडळ. विषय आहे सन 2022 घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र येत्या 10वीची परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन सादर करावयाच्या तारखाबाबत आपण हा व्हिडिओ पाहत आहोत. तत्पूर्वी अखिल तांबूलकर क्लासेस या यूट्यूब चॅनल आपण नवीन असाल तर खालचं लाल बटन आणि सबस्क्राईब चॅनल टच करा, घंटी ऑल करा. सगळ्यात अगोदर नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहतील. आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करायची तारखाबाबत आपण पाहत आहोत. उपरोक्त विषयाबाबत कळवण्यात येते की महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी सन 2022 घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र येत्या 10वी परीक्षेस नियमित पुनर्परीक्षार्थी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले इनरोलमेंट सर्टिफिकेट खासगी विद्यार्थी प्रायव्हेट कॅन्डिडेट तसेच श्रेणी सुधार योजने अंतर्गत तुरळक विषय घेऊन ITI औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने भरवायच्या तारखा प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्याचे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. सदर परीक्षेस प्रविष्ट होऊन इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन www.mahasacboardin ह्या संकेतस्थळावर भरावायचे असून त्यांच्या तारखा तपशील खालीलप्रमाणे आहे. शुल्क प्रकार माध्यमिक शाळा नियमित आवेदनपत्र SARL DATA बेसवरून ऑनलाईन पद्धतीने भरावायच्या तारखा माध्यमिक शाळा पुनर्परीक्षार्थी नाव नोंदणी प्रमाणपत्र इनरोलमेंट सर्टिफिकेट प्राप्त झालेले खाजगी प्रायव्हेट कॅन्डिडेट ITI ट्रान्सफर क्रेडिट घेणारे ऑनलाईन पद्धतीने भरावायच्या तारखा आणि माध्यमिक शाळा चलन डाउनलोड करून चलनाद्वारे बँकेत शुल्क भरावायच्या तारखा. नियमित शुल्क आहे गुरुवारी दिनांक 18/11/2021 ते गुरुवार 9/12/2021 नियमित शुल्काचे फॉर्म या ठिकाणी भरवायचे आहे. आणि ह्या ठिकाणी पुनर्परीक्षार्थी आणि प्राप्त खाजगी विद्यार्थी प्रायव्हेट यांचे ITI यांची तारीख आहे 10/12/2021 ते सोमवार 20/12/2021 आणि माध्यमिक चलनाद्वारे इथे फॉर्म भरावायच्या तारखा या ठिकाणी दिलेल्या आहे. 18/11/2021 ते 30/12/2021 चलन ह्या ठिकाणी आपल्याला बोर्डाला बोर्डामध्ये भरावायचं आहे. विलंब शुल्कासह सोमवार दिनांक 30/12/2021 ते मंगळवार 28/12/2021 5 वाजेपर्यंत विलंब शुल्कासह फॉर्म 10वीचे फॉर्म आपण भरू शकता. आणि चलनाची तारीख इथे आहे, शेवटची तारीख 18/11/2021 ते 30/12/2021 आहे. आवेदनपत्र भरवायच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांनी सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्र भरून सबमिट केल्यानंतर त्यांना लॉग इनमधून प्री लिस्ट उपलब्ध करून दिलेली असेल. शाळांनी त्यांची प्रिंट काढून विद्यार्थ्यामार्फत आवेदनपत्रातील नमूद केलेली जनरल रजिस्ट्रारच्या माहितीनुसार प्रतरण अचूक असल्याची खात्री करावी व त्याबाबत प्री लिस्ट विद्यार्थ्याचे साक्षरी घ्यावी. त्यानंतर प्री लिस्ट चलनासोबत विभागीय मंडळात जमा करावी. माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्री लिस्ट जमा करावयाची तारीख मंगळवार दिनांक 4/1/2022 अशी राहील. 10वी परीक्षेचे आवेदनपत्र व ही ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याचे विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र त्यांच्या माध्यमिक शाळामार्फत भरावी. सर्व माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी खालील महत्त्वाची बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. COVID-19 विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने व विशेषतः आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सर्व सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. शासनाने 15/17 प्रक्रमांक 19 संगणक 14/8/2017 माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्याची ऑनलाईन आवेदन पत्रे स्वीकारण्यास सरळ डाटाबेसमध्ये विद्यार्थ्याची अद्ययावत नोंद असणे आवश्यक आहे. सरळ डाटावरून नियमित विद्यार्थ्याचे आवेदनपत्र भरायचे आहेत. पुनर्परीक्षार्थी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले इन्व्हायरमेंट सर्टिफिकेट खाजगी विद्यार्थी प्रायव्हेट सर्टिफिकेट श्रेणी सुधार तुरळक विषय घेऊन ITI औद्योगिक प्रशिक्षणाद्वारे ट्रान्सफर ऑफ सर्टिफिकेट घेणारे विद्यार्थी घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी माहिती सरळ डाटामध्ये नसल्याने सदर विद्यार्थीचे आवेदनपत्र प्रचलित पद्धतीने ऑनलाईनच भरवायचे आहे. त्यांच्या तारखावरील प्रमाणे कॉलम नंबर 3 निश्चित करण्यात आलेले आहे. कौशल्य सेतू अभियानाचे ट्रान्सफर सर्टिफिकेट मागणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरून द्या विषयास
समोर ट्रांसफर ऑफ क्रेडिट नोंद करावी। याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांनी प्रचलित पद्धतीने आवेदनपत्र व आवश्यक कागदपत्रे यांची हार्ड कॉपी विभागीय मंडळात जमा करावी। पुणे औरंगाबाद कोल्हापूर विभागीय मंडळातील माध्यमिक शाळांनी प्रचलित परीक्षा शुल्क बँक ऑफ इंडियाच्या चलनावरील मंडळाच्या व्हॅरिएबल अकाउंटमध्ये जमा करून चलनाची प्रत प्री लिस्ट दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे सादर करावी। मुंबई नागपूर लातूर विभागीय कक्षेतील माध्यमिक शाळांनी प्रचलित परीक्षा शुल्क HDFC बँक बँकेच्या चलनावरील नमूद मंडळाच्या व्हॅरिएबल अकाउंटमध्ये जमा करून प्रचलित प्रत प्री लिस्ट दिलेल्या मुदतीत विभागीय मंडळाकडे सादर करावी। अमरावती नाशिक व कोकण विभागीय मंडळातील माध्यमिक शाळांनी प्रचलित परीक्षा शुल्क ॲक्सिस बँक बँकेच्या चलनावरील नमूद मंडळाच्या वायरलमध्ये जमा करून चलनाची प्रत प्री लिस्ट दिलेल्या मुदतीत विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात। आवेदन पत्रे दिलेल्या आवेदन सादर केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शुल्क चलनाद्वारेच भरण्यात यावे। सर्व माध्यमिक शाळांनी गतवर्षीप्रमाणे परीक्षा शुल्क संगणकीय चलन डाउनलोड करून चलनाद्वारे नमूद प्रमाणे मंडळाच्या वायरल अकाउंटमध्ये NEFT RTGS द्वारे वर्ग करावायचे आहेत। माध्यमिक शाळांनी NEFT RTGS द्वारे वर्ग केलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यातून प्रत्यक्ष वजा झाली आहे किंवा नाही, तसेच अकाउंट नंबर व IFC कोड चुकीचे नमूद केल्या गेल्यास सदरची रक्कम परत त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकाची राहील। माध्यमिक शाळांनी सादर केलेल्या सर्व आवेदनपत्राचे वीज शुल्क भरल्याशिवाय संबंधितांचे प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार नाहीत। सदर बाब सर्व माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्यावी। माध्यमिक शाळांनी उपयुक्त प्रमाणे पूर्ण व अचूक शुल्क भरल्याची खातरजमा विभागीय मंडळ स्तरावर करून देण्यावर त्याबाबतचा अहवाल गणकयंत्र विभागाच्या नमुन्यात राज्यमंडळ कार्यालयात सादर केल्यानंतर संबंधित माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येतील। नियमित शुल्कासह तसेच विलंब शुल्कासह आवेदनपत्र सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क दोन स्वतंत्र चलनाद्वारे भरण्यात यावे। सन 2022 मधील परीक्षाद्वारे नोव्हेंबर डिसेंबर 2020 सन 2021 अथवा सप्टेंबर ऑक्टोबर 2021 मधील परीक्षेमध्ये एकाच वेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणीनुसार योजनेअंतर्गत आवेदनपत्र भरून परीक्षेस प्रविष्ट होता येणार आहे। त्यामुळे त्यापूर्वीचे वसे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणताही पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत परीक्षेस प्रविष्ट होणार नाहीत याबाबतचा स्पष्ट सूचना विभागीय मंडळ स्तरावर माध्यमिक शाळांना देण्यात याव्या। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारा ट्रान्सफर क्रेडिट ऑफ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त कालावधीमध्ये संबंधित प्रशिक्षण संस्थेद्वारे ऑनलाईन आवेदनपत्र भरणे आवश्यक आहे। आवेदनपत्रे शुल्कात निःशुल्काने भरावायच्या तारखेमध्ये कोणताही मुदतवाढ देण्यात येणार नाही। अशोक भोसले सचिव राज्य मंडळ पुणे यांच्या स्वाक्षरीने निघालेले 10वीच्या फॉर्म भरण्याविषयी 2022 मध्ये होणाऱ्या 10वीच्या परीक्षेविषयी आपण डिटेल माहिती, परीक्षेचा फी, परीक्षेचा संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे।